अखिल गोंय छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक प्रतिष्ठान पणजे 4 फेब्रेराक शिवाजी महाराजांची तिथी प्रमाणे जयंती मनयतले. ही कार्यावळ महालक्ष्मी परिसरांत जातली म्हण म्हायती संस्थेचे सचीव शैलेंद्र सुभाष वेलिंगकार हाणें दिल्या. आरडीएक्स गोवा खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिगीस. यंदाची शिवजयंती जी आसा राजधानी जावपी ती 4 मार्च म्हणजे आयतारा येता त्या आयतारा सायंकाळी 4 म्हणजे संध्याकाळी 4 वाजता संडे इवनिंग 4 o'clock ताचे स्थान जे आसा ते महालक्ष्मी मंदिर जे आसा म्हणजे पणजेची ग्रामदेवी महालक्ष्मी जे आसा तिचे मंदिर जे आसा तिच्या प्रवेशद्वाराचेर सगळ्यांचे एकत्रीकरण जातले. थंय स्टेज घातली वतली आणि कार्यक्रमाचे स्वरूप पहिली सभा जातली म्हणजे प्रमुख वक्ते म्हणून आमकां या कार्यक्रमांत जे लाभल्यात ते शिवराम कारलेकर यंग हिस्टॉरिकल रिसर्चर इतिहास संशोधक अशी त्यांची ख्याती आसा. प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या कार्यक्रमांत उपस्थित जे असताले ते माननीय राजेंद्र देसाई जी दैनिक हेराल्ड जो पेपर जो असा ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार स्वरूप जे असताले म्हणजे पहिली सभा जातली आणि मागीर सभेची सांगता जी जातली ती एक पणजेन शोभायात्रा काढप म्हणजे शिवाजी महाराजांची प्रतिकृती अशी हे करून म्हणजे व्यवस्थित सजवून बिजवून म्हणजे ज्या प्रकारच्या शोभायात्रा शिवजयंती निमित्तान केल्या वतात तशाच प्रकारची शोभायात्रा सगळ्या पणजे शहरात जातली आणि ताची मागीर सांगता परत सगळ्या पणजेत वळसो घालून सांगता मागीर परत महालक्ष्मी देवीच्या प्रांगणात जातलो. एक उद्देश असो असा शिवजयंतीचो म्हणजे कॅपिटल सिटीन ताची गरज जी पडली एक दुर्दैव आमचे म्हणजे शिवाजी महाराजांचो आणि गोयचो संबंध असा. शिवाजी महाराजांनी नारव्याचे सप्तकोटेश्वर मंदिर जे असा ताजो जीर्णोद्धार केलो. शिवाजी महाराज गोव्यान येऊन आज हे जे वर्स जे असा त्या ह्या वर्सा 350 वर्सा काळ लोटला ही इतिहासान हे असा नोंद असा आणि ताचे पुरावे असा. सो त्यामुळे शिवाजी पणजी ही गोयची राजधानी आणि शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण जे असा ते राजधानीत ताजी करपाची गरज असा. कार्यक्रमाच्या निमित्तान आणि ही जयंतीची परंपरा जी आम्ही पणजेन जोपासल्या त्या निमित्तान आमचे एक आवाहन सगळ्या गोमंतकीय स्वाभिमानी गोमंतकीय जनतेक असा की पणजेनी जावपी शिवजयंती जी असा ती तातूंतल्यान एक मेसेज वचचो सगळ्या गोंयभर आणि गोंयच्या संस्कृती रक्षणाचा पाया जो असा तो या शिवजयंतीच्या कार्यक्रमातल्यान तो सगळ्यात सर्व दूर पसरचो अशा प्रकारची अपेक्षा या समितीची असा.